नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 9 जूनला अमरेला हा चित्रपट तुमच्या भेटीला येतो आहे. अमरेला चित्रपटातली गाणी तुमच्या भेटीला आली आहेत आणि मला खात्री आहे की ती गाणी तुम्हाला प्रचंड आवडलीत आणि त्या गाण्यांचं पूर्ण क्रेडिट जातं. गीतकार आणि संगीतकार माझ्याबरोबर आहेत. हॅलो, कसे आहात? आणि खूप छान गाणी झाली आहेत, मला सगळ्यांना ती गाणी खूप आवडत आहेत. आणि अनेक गाणी अशी आहेत की सतत एकदा ऐकलं की तोंडात तेच गाणं राहत आहे, तर त्यामुळे हे सगळं क्रेडिट तुमचं आहे. तर मला या गाण्याच्या प्रोसेस बद्दल ऐकायला नक्की आवडेल. तर मला सांगा, तुम्हीच सांगा की कुठल्या गाण्यापासून सुरुवात करूया. नमस्कार, मी मंगेश कांगणे आणि संतोष मुळेकर. संतोष मुळेकर आपल्या सिनेमाचे संगीतकार आहेत. तर सगळ्यात आधी म्हणजे स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब मनोज सरांनी आम्हाला ऐकवली. खूप मोठा अल्बम होता, मोठी प्रोसेस होती. तर गाण्यांची प्रोसेस अशी होती म्हणजे ऑलरेडी एक गाणं रेडी होतं, जे आता अरुण नरलावडे सरांवर एक पिक्चरच झालं गाणं. तर मी आधी दुसऱ्या सिनेमासाठी लिहिलेलं, पण त्याचं काही घडत नव्हतं. म्हणून त्यांचा असा विचार चालला होता की ते गाणं आधी करूया म्हणून, म्हणजे त्यांच्याकडून घेऊन वगैरे. पण मग आम्ही कॉल घेतलं की एवढा मोठा अल्बम करतो तर आपण फ्रेश करूया. मग असं वाटत होतं की पहिलं गाणं ते तयार होईल, पण ती चालू असताना संतोषने एक दिवस मला लव्ह सॉंगची ट्यून पाठवली, जी वंगाळ वंगाळ आहे. आणि पहिलं गाणं वंगाळ वंगाळ लिहून आणि कंपोज करून झालं. ते वंगाळ वंगाळचं प्रोसेस काय होते? कारण हा चित्रपट मातीतला चित्रपट आहे. लव्ह स्टोरी लिहिताना सुद्धा जेव्हा गाणं लिहितो ते सुद्धा थोडंसं मातीतलं असायला हवं, तिची चाल तशी असायला हवी, यामागे काय विचारता? नाही, ऍक्च्युली काय असं की जसं याने सांगितलं की वंगाळ, ऍक्च्युली हा नावातच खूप म्हणजे एकदम मॅडनेस आहे, त्या नावातच मॅडनेस आहे. आणि वंगाळ हा मी फर्स्ट टाईम कोणत्या तरी गाण्यात आलं असं मला वाटतंय. पण आणि त्या गाण्याचं प्रोसेस म्हणजे याने जसं मनोज सरांनी जसं सांगितलं होतं की अगदी म्हणजे मराठी आणि थोडंसं खेळकर गाणं पाहिजे, तर आणि रोमॅन्टिक पाहिजे आणि पण ते थोडंसं मॅडनेस पाहिजे. तर मी आधी त्याला ते आम्ही जसं कॅच ट्यून बोलतो ना तसं मी त्याला पाठवलं, फक्त काहीतरी थोडंसं मेन लाईन पाठवली आणि ह्याने लगेच लाला लाला करून ह्याने वंगाळ वंगाळ असं शब्द. मी बोललो यार एक काहीतरी नाविन्य वाटतं याकडे, तर लेट्स आपण हेच आधी हेच याच्यापासूनच सुरू करू. तर छान झालं. आणि जसं अजय सरांचे तर एकदम डेटच आम्ही गाणं कंपोज करून ठेवलं होतं, पण तेच मी आता त्याच्यावर सोडवते होते कारण ते गाणं छान झालंय. गीतकार आमच्या डोक्यात होतं की ह्या गाण्याला अजय कारण त्यांचं ते हातखंड बोलतात ना, त्यांचं ते सॉलिड त्याच्यात प्रसिद्धी आहे की ह्या गाण्यात त्यांचं त्यांची बरीच गाणी त्या टाईपचं. आम्ही मुळात वंगाळमुळे काय झालं की आमची पुढची जर्नी आहे ना ती इझी होऊन गेली. म्हणजे आम्हाला कळलं की ह्या डिरेक्टरला ह्या प्रोड्युसरला काय हवंय, कारण ते एक गाणं कधी आपण काम करतो तेव्हा कसं एक तर इंडस्ट्रीत बरेच थोडंफार किंवा बरंच काम केलेला माणूस डिरेक्टर असू शकतो किंवा आमच्यासोबत काम केलेलं असू शकतो, आम्ही त्यांच्यासोबत काम म्हणजे ट्युनिंग असतं. पण नवीन असताना तेव्हा या माणसाला काय आवडेल, त्यांनी काय सांगितलं, आपल्याला काय कळलं हा प्रश्न असतो. पण हे गाणं त्यांना आवडलं आणि खूप आवडलं, म्हणजे जो स्क्रॅच बनवलेलं बेसिक लेवललाच बेसिक स्टेजलाच त्यांना आवडलं की अरे हे छान होतं आहे म्हणून मग पुढचं छान छान तसंच होत गेलं. पण अजय सरांनी खूप वेळ घेतला, म्हणजे मनोज सरांना असं वाटायला लागलं की अरे हे त्यांना कॉन्टॅक्टच नाही करत आहेत किंवा काय यांना दुसऱ्या कोणाकडून गावं खूप बिझीच आहेत, कारण ते त्यांना म्हणजे टाइमच. पण ते वेळ काढून आले गाणं गायलं आणि आम्हाला सगळ्यांना छान वाटलं. हो हो, त्यांनी त्याच एकाच दिवसात दोन गाणी गायलं. त्यांच्यावरचा एक्सपिरियन्स कसा होता रेकॉर्डिंगचा? ऑलवेज गुड, कारण आम्ही दोघांनी खूप गाणी त्यांच्याकडून गाऊन आणखी. आणि अजय गोगावले कसं की म्युझिक कंपोजर आणि सिंगर म्हणून आहेत, पण मी त्यांना ह्या गोष्टीसाठी त्यांना फॉलो करतो की एक चांगली लिरिसिस्ट पण आहे. म्हणजे त्यावेळी पण आपण बोललो म्हणजे फँड्रीचं जे गाणं आहे ना ती बोललो त्यांना बोललो सर ते खूप आवडलेलं. आणि
गाणं गाताना पण त्यांनी काही गोष्टी सजेस्ट केल्या की हा शब्द आपण मंगेश असा करूया, हे इथे असं घेऊया, तसं घेऊया. तसं गाताना यांच्यामध्ये डिस्कशन होताना तसं फुल लिबर्टी आहे. आणि कसं कंपोज केलं की आणि लिहिलंय आणि पण ते उतरवण्यासाठी एका सिंगरचा जितका मोठा भाग असून रोल असून ते खरोखर म्हणजे जर राईट सिंगर आणि राईट गाण्याला जर सगळं जुळलं ना तर ते एकदम गाणंच ऑटोमॅटिकली चांगलं होतं. येस, मंगळ मंगळ तर छान झालंच आहे गाणं. आणि आणखी एक, या मला असं वाटतं की अमरेलासाठीच किंवा तुमच्या आपल्या सगळ्यांसाठीच खूप हे होतं की के सरांचं गाणं मराठीतलं पहिलं गाणं आणि अनफॉर्च्युनेटली शेवटचं गाणं ठरलं आहे, पण त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर तो तो एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल मला. के सरांसोबत म्हणजे की मुळात हिंदी कोणी असेल ना तर त्यांच्यासाठी काय लिहायचं म्हणजे आपल्याला खूप असं प्रिपेअर राहावं लागतं की ळ चे उच्चार असतात ना, ज हा ते ज बोलतात वगैरे, तर ते खूप होतं. आणि हे गाणं कसं ओघात गाणं ते ओघात लिहिलेलं होतं, त्याच्यात ळ ड ढ सगळं होतं. आणि म्हणलं अरे के सर, आणि आधी त्यांनी असं काही गाणी मराठीत गायलेली आम्ही ऐकलेली नव्हते. ते बॉलिवूडसाठी गात आहेत, परत तो एक साऊथ इंडियन जर हे असेल तर त्यांचा तो ळ आणि ड ते सगळे वेगळे होऊन जाते, तर ती एक भीती होती. पण खरोखर नाही, खरोखर चांगलं काय लिहिलंय, कारण एक हिंदी भाषी सिंगर मराठी गाणं गातो तर त्याच्यातले कोणते शब्द नाही पाहिजेत आणि कोणते पाहिजेत, तर त्याने खरोखर तसंच लिहिलं. म्हणजे त्यांना गाण्यासाठी इतकं अवघड नाही गेलं ते गाणं, थँक्स. पण आणि त्यांचं मुळात त्यांचं जे व्हॉइस आहे, व्हॉइस टेक्स्चर, ते म्हणजे आत्ताही युथचंच वाटतं. मला नाही वाटत की म्हणजे त्यांनी गायल्यानंतर ते जे तो जो म्हणजे तो जो फॉर्मॅट इतकं मोठं होऊन जातं ना, स्केल गाण्याचं इतकं मोठं होऊन जातं, त्यांच्या आवाजातच तो गोडवा आहे. पण तेच तो गोडवा आहे. पण एकांत हे गाणं खरं तर सॅड सॉंग आहे, पण ते गाणं के सरांनी गावं किंवा त्यांच्याकडनं आपण हे गाऊन घ्यावं असा विचार. हा काय म्हणते की आपण बऱ्याचदा म्हणजे कसं की जेव्हा प्रोड्युसर विचारतात ना तेव्हा त्यांना ऑप्शन सांगतो, पण मला करताना मला हेच सांगतो की मंगेश हे डोक्यात ठेव ना, आपल्याला हे ह्यांच्याकडूनच गाऊन द्यायचं असं. मग ते तेव्हा होतं. आणि इव्हन सर के सर ज्यावेळी गायला आले ना तोपर्यंत पण आम्हाला टेन्शनच होतं, पण जेव्हा ते पहिली ओळ गायली ना की ओढ संपली आशेची नशिबात वेगळे काही, तर त्याच्यामध्ये ढ आला होता आणि ळ आला होता. आणि ते ट्राय करतात ना ट्रायलसाठी, पहिल्यांदा होतं ओढ संपली आशेची नशिबात वेगळे काही, आणि आम्ही एकमेकांकडे बघितलं अरे बोललं तर आता काय टेन्शन नाही, आणि खूप ते श्वास गुदमरतो वगैरे असे होते. पण ते पण ते तयारी करून आले होते. आणि आम्ही फक्त मग ना ते आपण बोलतो ना की यार आम्ही खूप लकी आहोत, आम्ही ते एन्जॉय केलं. आणि आम्ही पण लकी ठरणार आहोत कारण त्यांचं गाणं आता आम्ही मराठीमध्ये ऐकणार आहोत तुमच्यामुळे, तर सो थँक्यू त्यासाठी. ह्यांच्यासारखं जर सुनिधी चौहानने एक गाणं गायलंय छानने, तर त्या गाण्याबद्दल काय सांगा. खूप इझी इझी झालं ते, आणि मेन म्हणजे नकाश मिळेल. हो, आटा नकाश आणि सुनिधी त्या जे काय दोन्ही सिंगर आहेत स्पेशल, दोघी स्पेशल म्हणजे ते गाण्यात उतरतात ॲक्च्युली. सुनिधी चौहान तर तुम्हाला माहिती होती म्हणजे ती गाण्याला मी जर 40% देतोय तीही अशी ती 80% ती गाण्याला देते, कारण तिचं म्हणजे गाण्याला समजणं, गाण्याला ऐकणं, ती ग्रॅप करून म्हणजे त्यांच्यामध्ये शिकण्याची खूप काही त्या देतात. म्हणजे ते सिंगरचं क्रिएटिव्हिटी ते 100% ते देतात. म्हणजे आय लाईक याने म्हणजे खरोखर मी लाईक करून आटापिटा गाणं. हो, आटापिटा. आणि ते कसं माहितीये की एका सिनेमात आहे एकाच कपलवरती एक लव्ह सॉंग असेल तर ठीक आहे, ते हे ल परत दोन दोन लय वंगाळ पण आहे आणि इथे पण आहे, मग ते ना ते खूप असं हे होतं अरे बापरे आता परत काय करायचं. पण थोडं ते वेगळंच होतं म्हणजे ते जितकं सॉफ्ट आणि रोमॅन्टिक
आणि छान गोड असं आहे ना, तसंच हे डान्स नंबर सारखं आहे. पण नकाश अजीज त्यांच्यासोबत एक काम करताना, म्हणजे आपण जे बनवतो ना असं नाही म्हणत आहे की आम्ही असं बनवतो, की कधी कधी असं करतो अरे आपण जे आज घेऊन आलो होतो ते हेच आहे का, ते गायल्यानंतर इतकं सगळं वेगळं. आणखी आनंद चंदनी पण गाणं गायलं याच्यात आणि खूप धमाल सॉन्ग झालंय ते. तर त्या गाण्याबद्दल कसा होता एक्सपिरियन्स? हा एक गाणं खरं तर आनंद चंदनचं हे करता नाही छान होतं, कारण त्यांचं ऑलरेडी फोक व्हॉइस आहे आणि आम्हाला म्हणजे असं एक निराळं व्हॉइस हवं होतं की, आणि त्या गाण्याचे शब्द म्हणजे पहिल्या धारेची आणि जे लिहिलं होतं, तर हळदीचंच गाणं आहे ते आणि सगळे धमाल मस्ती वगैरे ते गाणं कंपोज करण्याआधी त्यांचं मला वाटतं आनंद शिंदेंचं एक व्हॉइसच काहीतरी ऑपरेशन झालं होतं. तर आम्ही मी आधी गाऊन घेतलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की थोडंसं दोन सूर कमी कर म्हणून खाली कर, ते म्हणलं ठीक आहे. आणि आम्ही नंतर स्टुडिओमध्ये गेल्यानंतर ते गाणं गायल्यानंतर थोडंसं जाणवलं की खूप डल होतं हे गाणं. तर त्यानंतर मग परत आम्ही आनंद शिंदेंना फोन केलं की सर तुम्ही म्हणजे दोन नोट थोडंसं उंच गायला, म्हणजे तुमचं त्यांनी सांगितलं मी ट्राय करतो. मग नंतर ते बिचारे परत आले स्टुडिओमध्ये आले आणि दोन सूर उंच केले आणि त्यांनी गायलं गाणं. म्हणजे खरोखर ती आठवण आहे गाणं आणि त्यांचं ते जे लयजा आहे गाण्याचं आणि त्यांचं ज्या उंच सुराचा तो जो गोडवा आहे ना तो आम्हाला मिळाला. म्हणजे थँक गॉड त्यांना, म्हणजे खरोखर त्यांना मानावं लागेल. त्यांचं म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतरही त्यांनी ते गाणं दोन नोट उंच गायलं खूप छान. म्हणजे ते ऍक्च्युली हा संतोषचा कॉल आहे की गाणी ऐकताना असं वाटतं की यार हे जे गाणं आहे ना ते ह्या सिंगरसाठीच होतं, इतकं ते जेल झालेलं आहे. म्हणजे आता पहिल्या धाराची जेव्हा आपण ऐकतो ना की असं वाटतं की अरे आनंद शिंदे सरांचंच आपण एक गाणं ऐकतोय. आणि आणि पण सुंदरच खरोखर ट्यून्स मला सगळ्या गाण्यांच्या ना आधी ट्यून्स मिळत गेल्या संतोषने पाठवल्या, तर ते कधी असायचं म्हणजे मुकडा यायचा, मग ते मी लिहित असेपर्यंत लिहून होईपर्यंत त्याचा अंतरा तयार व्हायचा, अशा प्रकारे एक एक होत गेला. आणि दुसरी गोष्ट की ट्यूनवर लिहिताना कसं असतं की आपल्याला शब्दांवर आपण विचार करतो ना, तर ट्यून जर छान असेल ना तर ते आपल्या डोक्यात राहते, मग आपण ते शब्द बसवत जातो डोक्यात थॉट असेल तर याच्या चाली सगळ्या म्हणजे खूप मला खूप मजा येते संतोष सोबत काम करायला. मला वाटतं की आता आपण गाण्यांबद्दल बोलतोय सगळ्यांच्या, तर तुमच्याकडनं त्या गाण्यातल्या दोन ओळी ऐकायला मिळाल्या तर आणखी मजा येते. अरे दोन नाही त्याच्यात खूप ओळी आहेत, खूप ओळी आहेत. ओके मन पाखर अगत धावत दिवस सपान युदावत उरतो कडा जरी झुंजुमुंजूची येळ र उन सावळीच खेळ र दिस ये गळा बंगाळ म्हणजे एकदम मॅडनेस आहे त्या नावाचं. बंगाळ फर्स्ट टाइम कोणतं तरी गाण्यात आलं असं मला वाटतं. आणि खर खुर नव निळ बरसून यावर उरतल कुणावर उधळून जावर बंगाळ अरे बंगाळ फिरतीचा परिणाम लय लय बंगाळ बंगाळ फिरतीचा परिणाम. वा क्या बात है क्या बात है, मस्त 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 मजा आली सर. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा. त्यांचं ते सॉलिड त्याच्यात